हरिओम, मी राजश्री वीरा प्रवीण सिंह करकुटकर आणि मी उपासना गिरगाव उपासना केंद्रामधून बोलत आहे. ॲक्च्युली मला एक बापूंचा म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट असा माझ्या लाईफला कलाटणी देणं म्हणतात ना, लाईक टर्निंग पॉईंट, तो मला शेअर करायचा आहे. 2004 ॲक्च्युली माझा मुलगा मला, मी त्याच्या शाळेत असं म्हणजे सबस्टिट्यूट टीचर किंवा असं त्याच्या शाळेतले टीचर्स मला बोलवायचं की टीचिंग प्रोफेशनसाठी, आणि मी प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायची, तर मी नेहमी जायची तिकडे. तर त्याची सुपरवायझर होती, ती बोलली मला की वाय डोंट यू गो फॉर टीचिंग प्रोफेशन सिन्स यू आर सो कीन फॉर इट. तर माझा मुलगा पण म्हणायचा मम्मा तू जा ना काय. तर मी त्यावर्षी ॲक्च्युली CET नसायची, पण काय कोणास ठाऊक, पण त्या वर्षापासून CET चालू झाली. ओके, CET चालू झाली, मी माझा नंबर म्हणजे आम्ही फॉर्म बिन भरला. ज्या दिवशी एक्झाम होती म्हणजे जूनमध्ये ती काहीतरी एक्झाम होती, तर माझा नंबर कुठे सापडत नव्हता, म्हणजे मला कॉलेजचं सेंटर मिळालं पण तिकडे माझा नंबरच नव्हता. मग ते म्हणजे माझ्यावर आणखी काहीतरी जण होते, मग त्यांनी कसं तरी करून आम्हाला ते नंबर अलॉट केले, मी परीक्षा दिली आणि पास झाले, पण पाहिजे तसे टक्के नाही मिळाले. म्हणून मग मी नंतर आम्ही काय म्हणतात ते म्हणजे ज्या ज्या कॉलेजेसमध्ये अलॉटमेंट होणार होती, मला मी SNDT मधून फॉर्म भरलेला होता, तर मग तिकडे आम्हाला फायनली ते बोलतात ना की एनरोलमेंटसाठी की तुम्हाला कुठे कुठे काय काय मिळू शकतात तुमच्या टक्केवारीप्रमाणे. तर म्हणजे मोस्टली तर मला असं आलेलं होतं की तू बाहेर गावीच जाणार म्हणजे शिकण्यासाठी, तुला जर यू आर इंटरेस्टेड देन यू हॅव टू गो आउट ऑफ द टाउन. तर कुठे अमरावती, औरंगाबाद, धुळे, नाशिक असे अशा ठिकाणी माझा नंबर लागणार होता. तर हे काय म्हणाले काही नको, कारण मुलगा पण लहान आहे, सोडून द्या विषय म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, आता काय बोलणार ना. आणि मी ट्युशन्स रेग्युलर घ्यायची, म्हणजे परेलला माझी ट्युशन असायची, तर एक गिरगावात असायची, एक क्रांतीनगरमध्ये असायची, एक चिरा बाजारला अशा, म्हणजे अप्स अँड डाऊन्स आणि टायमिंग काय एक नव्हता, म्हणजे एक 6:30 सकाळी असेल नंतर 7:30 असायची, दुसरी अशी आणखी वेगवेगळ्या होत्या. म्हटलं बापू काय करू, मला अक्षरशः कंटाळा आलेला आहे. म्हटलं मला ना म्हणजे मला समजतच नाही आहे काय करू, होते माझं डोकं अक्षरशः बधीर झालं मी म्हटलं. आणि असंच ना मी बोलत बोलत तिकडून येत होती कुठून, आणि हे 2-3 महिने होऊन गेलेले होते, म्हणजे हे प्रोसेस जे होत होते ना म्हणजे जूनमध्ये काय ते, तर जुलै गेला, ऑगस्ट गेला, ऑगस्ट एंडिंग आला. म्हटलं बापू काहीच होत नाही आहे का. म्हटलं जाऊ दे, तुमची इच्छा नसेल नको असू दे, असं मी फ्रस्ट्रेट होऊन ना मी अक्षरशः परेलवरून त्यांच्याशी बडबडत असं मला हे करत मी घरी येत होती. आणि घरी आली मी, तेव्हा माझ्या मुलाला सेकंड म्हणजे दुपारचं जायचं, मी घरी आली आणि असं ना म्हणजे दरवाजात एक लेटर पडलेलं होतं. म्हणजे काय कसली कोणाची लेटर येतात असं मी डोक्यात विचार करतो, म्हणजे मला तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं. लेटर उचललं, म्हटलं ह्यांना ना एवढी लेटर येतात पण वाचत नाही काय नाही, नुसती अशी लेटरवरती लेटर पडलेली असतं ती. आणि मी उचललं, म्हटलं उचललं माझ्या नावानं, म्हणजे मला कोण लेटर पाठवणार इकडे. म्हणून मी उघडून बघितलं, तर उघडून बघता क्षणी होतं की नॉलेज सेंटर हे नवीन कॉलेज, म्हणजे तिकडे सांगितलेलं होतं की SNDT नी ही पण ब्रांच अफिलिएट केलेली आहे आणि इकडे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मी 2 मिनिटं परत 3 वेळा मी वाचलं ते लेटर, म्हटलं हे मलाच आलेलं आहे ना. तर ते लेटर वाचल्यानंतर मी ह्यांना फोन केला, म्हटलं असं असं लेटर आलंय प्रवीण. बापू अंबज्ञ पहिलं बोलली, म्हटलं बापू थँक्यू सो मच की मला तुम्ही हे लेटर पाठवलं आहे, म्हणजे मी आता एवढं तुम्हाला बडबडत आली ते तुम्ही ऐकलं काय असं मी त्यांना बोलते मनातल्या मला. आणि नंतर हे आले हे बोलले, आणि पण त्याच्यात अट काय होती की 25-30 हजार काहीतरी भरायचे होते, ते पण एक रकमी उद्याच्या उद्या 2 दिवसाच्या आतमध्ये काय ते भरा. मी परत डोक्याला हात मारला, म्हटलं आमची फायनान्शियल कंडिशन काय एवढी चांगली नव्हती की 25 हजार एका टायमाला उभे करू. म्हटलं प्रवीण झालं आता काय, आता काय पडलं. म्हटलं ह्याला म्हटलं अरे बघ ना कोणत्या मित्राकडे तुझ्या हे ते करून असं झालं, मी बोलते तर म्हटलं कोण मला देणार नाही आहे आणि मी कोणाला विचारणार नाही. तर मी म्हटलं तरी तो बोलला बघूया म्हणून. मी म्हटलं ठीक आहे बापू 2 दिवसात भरायचे, कसे भरणार मी काय करणार मला खरंच समजत नाही बापू. झालं आणि लेटर ते हे केलं, तितक्यात ह्याचा रात्री एका ह्याचा खास मित्राचा फोन आला. तर तो मित्र मला पण ओळखतो सांगला. तर मी याला काय म्हटलं अरे
त्याला विचार ना, शब्द टाक ना, तू त्याच्या वेळेला एवढं मदत केली असं ना, विचार ना, तो देईल ना असेल तर. हा म्हणाला की नाही असं, तो काय उगीच काय कोणाला विचारायचं नाही, तो काय देणार नाही, तो हा बोले काय नाही हे नाही करून. आणि तरी पण त्यांनी विचारली अरे मला पैसे देशील का, तर तो बोलला किती पाहिजे तुला, त्यांनी सांगितलं की 30,000 रुपये पाहिजे, हो उद्या मी माणसाला माझ्या पाठवतो. तर हा काय बोलला, तो असा खिपा मारतो, तो काय पाठवणार नाही म्हणून. म्हटलं बापू तुमच्यावर मदार आहे, काय ते तुम्ही करा, तुम्हाला द्यायचं आहे की नाही हे तुमच्यावरती निर्भर आहे. झालं मग दुसऱ्या दिवशी सकाळी माणसाने पैसे पाठवले, म्हटलं बापू अंबज्ञ, मला एवढा आनंद झाला ना. मी म्हटलं नाही बापू, म्हणजे तुम्हाला वाटतंय मी खरोखर करावं. आणि नंतर बापूंनी मला म्हणजे मी जाऊन पैसे बिसे भरले, ते वर्ष म्हणजे कसं गेलं मला माहिती नाही. ॲक्च्युली सप्टेंबर महिन्यापासूनचं कॉलेज स्टार्ट झालं, मेमध्ये एक्झाम. आता एक्झामच्या वेळेला म्हणजे माझी कंडिशन एवढी होती की पास काय, मी पेपर द्यायलाच जाऊ शकत नाही. मला सोरायसिस एक्स्ट्रीम प्रमाणात, मलेरिया झालेला, जॉन्डिस झालेली होती, परत आणखी काहीतरी एक आजार होता. 4 आजारात मी तो पेपर द्यायला जायची दुपारची. आणि मी तर हो म्हणजे माझी जी सुपरवायझर असायची ती म्हणायची राजेश तुला नारळ पाणी आणू का, म्हणजे एवढी कंडिशन की मला पाय असा करून बसायला लागायचं, मी असा फोल्ड पण नाही करू शकत होती, एवढी माझी अवस्था बिकट होती. आणि भर दुपारचा पेपर द्यायला जायचे. मी म्हटलं बापू झालं संपलं आता, म्हटलं मी देते माझ्या जिद्दीवरती पेपर नेऊन देते, मी तुमची कृपा आहे मला माहिती आहे मी देणार पेपर, पण काय होय की नाही ते तुम्ही तुमचं बघायचं म्हटलं. आणि नंतर ज्या दिवशी जो रिझल्ट होता तो ऐकून म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की बापू तुम्ही मला एवढं सांभाळून घेतलं, आयुष्यात कधी नाही तर फर्स्ट क्लास मला मिळाला त्या म्हणजे त्या एक्झाममध्ये. म्हणजे मी म्हटलं बापू हे कसं शक्य आहे, मला कसं, मी अभ्यास नाही, मी जो समोरचा माणूस बोलायचा ना तेवढंच मी ऐकायची आणि तेवढाच पेपर देऊन यायची मी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला म्हणजे मला स्कूल लाईफमध्ये काय कॉलेजमध्ये पण मी कधी फर्स्ट क्लासची अपेक्षा केली नाही, तुम्ही बी एडला मला फर्स्ट क्लास दिला. म्हटलं बापू खरोखर तुमची खूप आभारी आहे मी म्हटलं. आणि 6 महिने का 7 महिन्यांनी कळलं की ते कॉलेज बंद झालं परत. म्हटलं बापू फक्त माझ्यासाठी तुम्ही ते कॉलेज स्टार्ट केलं आणि नंतर माझं झाल्यानंतर कॉलेज बंद केलं. म्हटलं बापू हे उपकार मी आयुष्यात, कारण तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. आज त्याच्यानंतर मी कधी चुकून सुद्धा ओढून पाठी बघितली नाही, कारण बापू पदोपदी माझ्या बरोबर आहे. आणि असे सगळ्यांबरोबर पण राहो, म्हणजे आयुष्यात माणसाला काय हवं असतं आणि काय नाही आणि जे योग्य असतं तेच बापू देतात. म्हणजे मी कुठेच काहीच नव्हते, एक किसपटा समान होते, पण बापूंनी मला कुठे नेऊन बसलो. आज मी जे काय आहे ना आय ओवर टू बापू, भले मी त्याच्याशी भांडत असेल काय करत असेल, पण जे चांगलं असतं तेच पहिलंच ते मला पुढे ताणून देतात. मला कधी मागायची पण गरज नाही लागत. म्हणजे जसे आपली वडिलांची आपल्या मुलांवरती जेवढी नजर असते ना, तशी बापूंची नजर नेहमी माझ्यावर असते. भले माझे मिस्टर भरपूर करतात, पण मी एक सांगते मी आज जे काय आहे ना फक्त बापूतपणे आहे, आणखी मी काही सांगू शकत नाही, कारण बापूच आमचं सर्वस्व आहे. अंबज्ञ बापू.